नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत, एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। बरेच दिवस विद्यार्थी वाट पाहत होते, ती म्हणजे तलाठी भरती। 2023 ची तलाठी भरती अखेर रिलीज झाली आहे, त्याची जाहिरात अधिकृतपणे आलेली आहे। तर ती जाहिरात नक्की काय आहे हे आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या जाहिरातीमध्ये नक्की कोणती माहिती दिलेली आहे ते बघूया। तलाठी भरती ही महसूल व वन विभागांतर्गत तलाठी पदभरती 2023 डिक्लेरेशन आजच झालेलं आहे, तर त्याची जाहिरात आपण बघूया। संपूर्ण जाहिरातीची व्यवस्थित माहिती आपण या PDF द्वारे बघूया। तर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी गट क संवर्गातील एकूण 4644 पदांची सरसेवा भरती ही डिक्लेअर झालेली आहे। आणि या भरती अंतर्गत तब्बल तलाठीची किती पदं आहेत, तर 4644। या PDF ची संपूर्ण माहिती बघायच्या आधी नेहमीची आग्रहाची विनंती, जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, तुमच्या सहकार्यासाठी एस एज्युकेशन महाराष्ट्र या YouTube चॅनल मार्फत आपण इंग्रजी ग्रॅमरचे ही सर्वच्या सर्व भाग अगदी मोफत घेणार आहोत, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आठवणीने शेजारचं बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। एक दिवस आड तुम्हाला इंग्लिश ग्रॅमरचे सर्व व्हिडिओ टाकले जातील। आपण या आधी सुद्धा मराठी ग्रामरचे सर्वच्या सर्व 84 व्हिडिओ, सर्व टॉपिकचे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। तर आजच्या या तलाठी पदभरतीचं जे डिक्लेरेशन आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत। तर किती पदं आहेत, 4644 पदांची ही भरती आहे। आणि हे भरतीविषयीची जर तुम्हाला संपूर्ण माहिती बघायची असेल तर mahabhoomi.gov.in या संकेतस्थळावर, हे संकेतस्थळ दिलेलं आहे बघा निळ्या याच्यामध्ये, तर mahabhoomi.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही जाऊन याची संपूर्ण माहिती मिळवू शकता। आता आपण या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती सांगणारच आहोत। तर ह्या माहितीमध्ये बघा, इथं पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी सर्व दिलेल्या आहेत इथं। तर त्या तरतुदी वाचायची काही एवढी गरज नाहीये, कारण जसं खेळाडूंना आरक्षण असतं किंवा दिव्यांग आरक्षण आहे किंवा हे अनाथांसाठीचं आरक्षण आहे, माजी सैनिकांसाठीचं आरक्षण आहे, तर त्या आरक्षणाविषयीची इथं माहिती दिलेली आहे। आता इथं माजी सैनिक आरक्षणामध्ये एक लक्षात ठेवायला पाहिजे, ते इथं म्हणजे महत्वाचं म्हणजे माजी सैनिकांसाठी किती शैक्षणिक पात्रता आहे वगैरे ते आपण पुढे बघणार आहोत, परंतु सैनिकांच्या कुटुंबातील, काय म्हटलंय, सैनिकांच्या कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला व त्यानंतरच्या पसंती क्रमाने 15% आरक्षित पदांपैकी उपलब्ध पदांवर नियुक्तीस पात्र राहील असं म्हटलेलं आहे। म्हणजे त्या सैनिक कुटुंबातील व्यक्तींना हे आरक्षण मिळू शकते। याचबरोबर प्रकल्पग्रस्तांसाठीचं आरक्षण असेल, भूकंपग्रस्तांसाठीचं आरक्षण असेल, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरिताचं आरक्षण असेल, याच्याविषयीची माहिती इथे दिलेली आहे। तलाठी पेसा क्षेत्रातील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी इथं ह्या सूचना दिलेल्या आहेत वेगवेगळ्या। त्यानंतर ही जी मेन आपल्याला महत्त्वाची माहिती जी आहे ती महत्त्वाची माहिती आपण इथं बघणार आहोत। तर पदाच्या निवडीसाठी जी कार्यपद्धती आहे, कार्यपद्धती आहे, आवश्यक कागदपत्रे तसेच महत्त्वाच्या अटी शर्ती ह्या ज्या आहेत ह्या सर्व उमेदवारांसाठी दिलेल्या आहेत। तर त्या सर्व उमेदवारांच्या निवडीची कार्यपद्धती कशी आहे, कागदपत्र कशी असणार आहेत याविषयीची माहिती आपण बघणार आहोत। तर याच्यामध्ये बघा, एक म्हणजे महत्त्वाचं कोणती कागदपत्र, त्याच्यामधलं पहिलं आहे ते अधिवास प्रमाणपत्र, ज्यालाच डोमेसाईल सर्टिफिकेट असं म्हणतात। तर हे विद्यार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे, परंतु अधिवास प्रमाणपत्राची ही जी अट आहे ती काही प्रमाणात शिथिल केलेली आहे। तर कशी काय, तर ज्या विद्यार्थ्यांकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल म्हणजे डोमासाईल नसेल, त्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला असल्याचा जर त्यांच्याकडे जन्म दाखला असेल म्हणजे बर्थ सर्टिफिकेट असेल, तर ते आवश्यक, म्हणजे जर तुमच्याकडे डोमासाईल नसेल तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट सादर करू शकता।
शिवाय अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही असं म्हटलंय. याचाच अर्थ काय? बघा, ही शासकीय भाषा आहे, बऱ्याच जणांना समजत नाही. तर त्याचा अर्थ काय आहे की जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र किंवा डोमासाईल सर्टिफिकेट हे जर नसेल तर तुम्ही जन्म दाखला किंवा बर्थ सर्टिफिकेट सुद्धा सादर करू शकता. आलं लक्षात? त्याच्यामुळे अधिवास प्रमाणपत्र नसणाऱ्या उमेदवारांनी घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. शिवाय उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलवण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही. म्हणजे तुम्ही अर्ज केलाय म्हणजे तुम्हाला परीक्षेला बोलवतील किंवा तुमची नियुक्ती झाली असा त्याचा अर्थ होत नाही असं म्हटलेलं आहे. शिवाय याचं दुसरं आणखी एक महत्वाचं आहे ते प्रमाणपत्राविषयी, ते म्हणजेच जात प्रमाणपत्र किंवा कास्ट सर्टिफिकेट. जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध असल्यास जात वैधता, म्हणजे तुम्ही कास्ट मधून जर हा फॉर्म भरणार असाल आणि त्याचं जर तुम्हाला आरक्षण हवं असेल आणि जात प्रमाणपत्र तुमच्याकडे उपलब्ध असेल, मात्र जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच काय, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, हे निवडीअंती तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे. याचाच अर्थ काय आहे की ज्या जातीतून तुम्ही विशिष्ट आरक्षण घेण्यासाठी फॉर्म भरणार आहात त्याचं तुमच्याकडे जात वैधता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. जर जात वैधता प्रमाणपत्र तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुमची नियुक्ती झाली म्हणजे तात्पुरती नियुक्ती केली जाईल आणि नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. म्हणजे एक तर निवडीअंती तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे, परंतु जर तुमची निवड झाली आणि तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्ही ते निवडीनंतर 6 महिन्याच्या आत सादर करणं गरजेचं आहे. हे समजलं का? पुढचं बघा, जे हे आता ह्या कॉमन अटी आहेत की उमेदवाराने परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे, 1 तास अगोदर उपस्थित राहावे वगैरे वगैरे, या सर्व कॉमन अटी आहेत. त्यामुळे मी ते सर्व भारंभार वाचून दाखवत नाही. ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शंका असते की नक्की काय आपण करायचं आहे, तर ते पुढचं म्हणजे शैक्षणिक अर्हता, म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे. तर एक तर मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असला पाहिजे, म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असलं पाहिजे. आता ही अट जी आहे ही अट शिथिलक्षम कोणासाठी दिसते, तर ती माजी सैनिकांसाठी अट इथं वेगळी दिली आहे. ती वाचायच्या आधी आपण कॉमन सर्व जे उमेदवार आहेत त्यांना काय आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठाचं तुम्ही पदवीधर असणं गरजेचं आहे. शिवाय संगणक अर्हता असणारं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. शिवाय शालांत परीक्षेत मराठी आणि हिंदी विषयांचा समावेश जर तुमचा नसेल तर निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. आता इथे ही जी शैक्षणिक अर्हता आहे ही माजी सैनिकांसाठी वेगळी आहे. पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांची SSC उत्तीर्ण असल्याची किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन तथा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात. याचाच अर्थ काय? जे माजी सैनिक आहेत ते माजी सैनिक म्हणजे ज्यांची आर्मीमध्ये 15 वर्षे सेवा झालेली आहे असं ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल आणि SSC तुम्ही उत्तीर्ण असाल तर असे जे माजी सैनिक आहेत म्हणजेच एक्स सर्व्हिसमन आहेत ते तलाठी पदासाठी फॉर्म भरू शकतात. शिवाय दुसरी एक महत्वाची आणि पात्रता आहे ते म्हणजे तुमचं भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा कुठपर्यंत गणली जाणार आहे तर 17/7/2023 पर्यंत तुमची वयोमर्यादा गणली जाणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी असणारी वयोमर्यादा आहे 18 ते 38 ही वयोमर्यादा आहे. शिवाय मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 ही वयोमर्यादा आहे. पदवीधारक किंवा अंशकालीन उमेदवारांसाठी जी वयोमर्यादा आहे ते 18 ते 55 वर्ष इतकी वयोमर्यादा आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य सन
1991 चे जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठीची वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष इतकी राहणार आहे. तसेच खेळाडू उमेदवारांसाठी असणारी वयोमर्यादा 18 ते 43 वर्ष इतकी असणार आहे. त्यांना विहित वयोमर्यादेत 5 वर्ष पर्यंतची वयाची अट शिथिलक्षम करण्यात आलेली आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी इथं काय म्हटलेलं आहे, दिव्यांगत्वाचे प्रमाण 40% असल्याबाबतचे स्थायी वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा सरसकट 18 ते 45 वर्ष इतकी आहे. पुढचं बघा, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष इतकी राहणार आहे. माजी सैनिकांसाठी वयोमर्यादा म्हणजे त्यांनी ज्या वेळेला सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी म्हणजे 3 वर्ष इतकी शिथिलक्षम राहील. दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही कशी असणार आहे, 18 ते 45 वर्ष अशी असणार आहे. आणि इथं ही महत्वाची सूचना आहे, तथापि महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय सन 2023 दिनांक 3 मार्च 2023 अन्वये 31 डिसेंबर 2000 म्हणजे कुठल्या दिनांकापासून कुठला दिनांक, तर दिनांक 3 मार्च 2023 अन्वये दिनांक 31 डिसेंबर 2023 पूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या भरती जाहिराताकरता कमाल वयोमर्यादा ही 2 वर्ष शिथिलता दिलेली असल्याने वर नमूद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या 2 वर्ष इतकी शिथिलक्षम असेल, म्हणजे 2 वर्ष वाढवून दिलेले आहेत सर्वांसाठी, हे लक्षात घ्या. पुढचं बघा, परीक्षेचे स्वरूप कसे असेल, तर ही सीबीटी स्वरूपाची परीक्षा असणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. आणि याच्यामध्ये विषय कोणकोणते आहेत, तर मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित असा समावेश आहे. एकूण 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. एकूण गुण किती आहेत, 200 गुण, आणि एकूण प्रश्न किती असणार आहेत, 100. म्हणजे एका प्रश्नासाठी 2 गुण आहेत असा त्याचा अर्थ होतो. काय लक्षात घ्यायचं आहे की एकूण प्रश्न 100 आहेत आणि एकूण गुण किती आहेत, 200. त्याच्यामध्ये मराठीचे 25 प्रश्न असणार आहेत, त्यांना गुण असणार आहेत 50. इंग्रजीचे 25 प्रश्न असणार आहेत आणि गुण असणार आहेत 50. सामान्य ज्ञान ज्याला तुम्ही जीके असं म्हणता, त्याचे प्रश्न असणार आहेत 25 आणि गुण असणार आहेत 50. बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित याचे प्रश्न असणार आहेत 25 आणि गुण असणार आहेत 50. एकूण परीक्षेचा कालावधी हा 2 तास असणार आहे, म्हणजेच 120 मिनिटे इतका परीक्षेचा कालावधी असणार आहे. परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे, तर परीक्षेचे स्वरूप हे ऑनलाईन असणार आहे, ऑनलाईन परीक्षा होणार आहे. आणि ही ऑनलाईन परीक्षा म्हणजे कशी असणार आहे, तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. याला सीबीटी असं म्हणतात. काय म्हणतात, यालाच सीबीटी असं म्हणतात. परीक्षेच्या प्रश्नपत्रिके म्हणजे एकतर वस्तुनिष्ठ असणार आहे, बहुपर्यायी असणार आहे, म्हणजेच ऑप्शनल परीक्षा असणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी किती गुण असणार आहे, तर प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असणार आहेत. समजलं का, तर ह्या इतर ह्या ज्या कॉमन सूचना आहेत. शिवाय एक महत्वाचं बघा की शासन निर्णय सामान्य प्रशासन यांच्या नियमानुसार किंवा तरतुदीनुसार हे करण्यापेक्षा तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे गरजेचे आहे. इथं 45% म्हटलंय, 45 गुण नव्हे, म्हणजे 200 पैकी तुम्हाला 90 गुण मिळाला तर तुमचा समावेश गुणवत्ता यादीमध्ये होईल आणि त्यानुसार तुमची गुणवत्ता यादी लावली जाईल. परीक्षेचा निकाल निवड सूची तयार करताना परीक्षेच्या ज्या उमेदवारास समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन यांचा जो हा नियम दिलेला आहे त्याच्या निकषानुसार क्रमवारी लावला जाईल. जसं म्हणजे जो वयाने मोठा असेल त्याला पुढे घेतात, तर त्या टाईपचा जो शासनाचा नियम आहे तो. थोडक्यात काय, इथं बघा डार्क ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की ही जी परीक्षा आहे ती कशी असणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे, म्हणजेच सीबीटी असणार आहे, हे लक्षात घ्या. शिवाय जर काठिण्य पातळी म्हणजे विविध सत्रांमध्ये ही परीक्षा
होणार आहे, त्याच्यामुळे त्याचं नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे, समानीकरण, हेही लक्षात घ्या. शिवाय या परीक्षेस असणारी कागदपत्र किंवा प्रमाणपत्र, तर एक तर तुम्ही अर्जामध्ये जे कागदपत्र, ज्या अर्जामध्ये जे कागदपत्र तुम्ही घेणार आहात ते सर्व कागदपत्र तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे. म्हणजेच SSC किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता असेल तो, वयाचा पुरावा असेल, शैक्षणिक अर्हतेचे पुरावे, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा तुमचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या म्हणजेच EWS जर आरक्षण घेणार असाल तर त्याचा पुरावा, जर नॉन क्रिमिलियर भरलेला असेल अर्जामध्ये तर नॉन क्रिमिलियर तुमचं प्रमाणपत्र लागणार आहे. शिवाय अनाथांसाठी आरक्षण वगैरे घेणार असाल तर अनाथ आरक्षण, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, SSC नावात जर काही बदल झाला असेल तर ते बदल झालेले प्रमाणपत्र, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, दिव्यांग असल्यास त्याच्या पद्धतीचा पुरावा, खेळाडू असल्यास खेळाडू असल्याचा पुरावा, अशा पद्धतीची प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे जर तुमचं निवड यादीमध्ये नाव असेल तर. शिवाय सर्वसाधारण सूचनामध्ये अर्ज ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणार आहे, तर तो अर्जाविषयी जर तुम्हाला सर्व अधिकची माहिती पाहिजे असेल तर ती mahabhoomi.gov.in या संकेतस्थळावर मिळू शकते. शिवाय संबंधित तलाठी पदाची जर अधिकृत जाहिरात तुम्हाला बघायची असेल तर ती सुद्धा mahabhoomi.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही पाहू शकता. या ह्याच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे ते परीक्षा शुल्क खुला प्रवर्गासाठी म्हणजे पैसा क्षेत्राबाहेर जे आहे ते 1000 रुपये आहे, आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट किंवा मागास प्रवर्गासाठी 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क आहे. हे परीक्षा शुल्क हे नॉन रिफंडेबल आहे, म्हणजेच ना परतावा असं परीक्षा शुल्क आहे. त्यानंतर बघा, अर्ज हे महत्त्वाचं आहे की अर्ज सादर करण्याचा कालावधी, म्हणजे आज जाहिरात निघाले म्हटल्यानंतर बरेच विद्यार्थी आताच अर्ज भरायचा आहे म्हणून उद्यापासून ट्राय करत बसतील. तर बाळांनो इकडे बघा, ही तारीख जी आहे म्हणजे 26 तारखेपासून 26/6/2023 26 जूनपासून तुम्ही अर्ज भरू शकणार आहात. अंतिम दिनांक 17/7 म्हणजे 17/7 जुलैमध्ये जुलैच्या 17/7 पर्यंत तुम्ही 23:55 पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. परीक्षेचा दिनांक त्यांनी अजून डिक्लेअर केला नाही, परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये ही परीक्षा होणारच आहे, त्यामुळे जय्यत तयारी करा परीक्षेची. तर परीक्षेचा दिनांक हा सुद्धा mahabhoomi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाईल. बाकीच्या या सर्व ज्या सूचना आहेत त्या दिव्यांग उमेदवारांसाठी. शिवाय निवड सूचीची जी कालमर्यादा आहे, सेवा प्रवेशोत्तर अटी आहेत वगैरे वगैरे, याच्या सूचना आहेत ह्या तुम्ही mahabhoomi.gov.in या संकेतस्थळावर जाऊन वाचू शकता. तर अशा पद्धतीनं अखेर तुमची जी वाट पाहत होता ज्या जाहिरातीची तलाठीची, तर त्याची जाहिरात निघालेली आहे. या जाहिरातीमध्ये इथं जिल्हावाईज जागांचा तपशील दिलेला आहे. जसं औरंगाबादला 161 जागा आहेत, जालनाला 118 जागा आहेत, परभणीला 105, हिंगोलीला 176 जागा आहेत, नांदेडला 110 जागा आहेत, बीडला 187 जागा आहेत, लातूरला 63 जागा आहेत. असं जिल्हावाईज जागा इथं जागांचं विश्लेषण या जाहिरातीमध्ये खाली दिलेलं आहे. आपला प्रवर्ग कोणता आहे, तुमच्या प्रवर्गासाठी असणाऱ्या एकूण जागा किती, या सर्वांचा विचार करून विचारपूर्वक विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचा आहे. याविषयी तुम्हाला आणखी जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुमच्या शंकांचं निरसन मी 100% करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद.